एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे लढाई ही समोरून लढावी लागते ती फ्रंटल लढावी लागते ती बोट चेप्या धोरणाने लढता येत नाही पूर्ण ताकदीने लढावी लागते आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो आम्हाला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही कारण आमच्या जो इनामी नाही आमच्या जो बेनामी नाही <प्राण> आमच्या जो इनामी नाही आमच्या जो बेनामी नाही आम्ही कोणाच्या बापाला घाबरतही नाही ज्या दिवशी मुख्यमंत्र्याचं पद सोडलं आणि वर्षातनं बाहेर पडलो पाच वर्ष मुख्यमंत्री होतो या मुंबईमध्ये घर नव्हतं चार महिने भाड्याच्या घरात राहिलो त्यानंतर सरकारी क्वार्टर मी आलं तर त्या सरकारी क्वार्टरमध्ये गेलो त्यामुळे यांना आपण घाबरण्याचं कारण नाहीये हे भ्रष्ट लोक आहेत आणि भ्रष्टाचारांच्या विरुद्ध सीधी लढाई थेट लढाई ही आपल्याला लढावेच लागेल आणि आपण जर ते लढलो नाही तर आपल्याला काळ कधी माफ करणार नाही काळ माफ करणार नाही आज ही लढाई जनतेची आहे महाराष्ट्राची लढाई आहे